नमस्कार, मी रोहिणी तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बुंदीची चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत। याआधी आपण बुंदीचे लाडू कसे बनवायचे आणि त्याचसोबत जर तुमच्याकडं झारळ नसेल तर बुंदी कशी बनवायची ते दोन्ही व्हिडिओ बघितलेले आहेत। तर चला मग आज बनवूया बुंदीची चिक्की। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 कप बेसन, थोडेसे बदाम गार्निशिंगसाठी, 1/2 छोटा चमचा वेलची पावडर, 1 कप गूळ, किसलेला गूळ आणि येल्लो फूड कलर घेतलेला आहे। फूड कलर तुम्हाला हवे तर घातला, नाही घातला तरीही चालेल। ते एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण बेसन घेतले ते घालायचं आहे। इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडासा कलर घालायचा आहे। जर तुमच्याकडे कलर अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडीशी हळद जरी घातली तरीही चालतं, खूप छान कलर होतो याने। जर तुम्हाला दुसऱ्या कलरची कोणती करायची असेल तर तुम्ही दुसरा पण कोणताही कलर यूज करू शकता। आता थोडं पाणी घालून त्याचा एक बॅटर बनवायचा आहे। बॅटर आपल्याला बिलकुल पातळ करायचं नाही आहे किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे। बुंदीचे लाडू बनवते वेळेस आणि त्याआधीच्या बिना झाऱ्याच्या बुंदी कशी बनवायची त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन्ही वेळेस सांगितलेलं आहे की बॅटर आपल्याला कसं बनवायचं आहे ते। उंचावरून आपण जेव्हा बॅटर टाकू तेव्हा बिलकुल ते तुटलं नाही पाहिजे, एकसारखं ते खाली पडलं पाहिजे, म्हणजे आपलं बॅटर एकदम तयार आहे। हे बघा, यामध्ये गुठळ्या बिलकुल झालेल्या नाहीत आणि कलर पण सुंदर आलेला आहे। तर आपण आता बुंदी करून घेऊया। तर इथं मी गॅसवर कढाई ठेवली आणि त्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। थोडंसं पीठ टाकून बघूया, तेल आपलं छान गरम झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये बुंदी करून घेऊया। तर इथे मी छोटासा झाऱ्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं पीठ टाकायचं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि तुम्ही खाली बघू शकता कसली मस्त गोल बुंदी पडत आहे। हलक्या हाताने चमच्याने वर फिरवायचं आहे, हे बघा अशा प्रकारे, आणि एकदम मस्त गोल बुंदी करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम करूया आणि आपल्याला ही बुंदी थोडीशी कडक काढायची आहे, एकदम सॉफ्ट। आपण जशी बुंदीच्या लाडूला काढली होती तशी सॉफ्ट काढायची नाही आहे, जशी आपण रायता बुंदीला काढतो ना तशीच काढायची आहे, थोडीशी कडक काढायची आहे। तर याला छान तळून घ्यायचं आहे। हाताने तुम्ही एक दाणा काढून बघू शकता चेक करून। तर हे आणखीन थोडंसं तळायला पाहिजे। तर आता आपली बुंदी तयार आहे, मी ही काढून घेते। आपण ही आता काढून घेऊया आणि दुसरं जे बुंदीची बॅच आहे ते तळून घेऊया। परत झाऱ्या व्यवस्थित पुसून तर घ्या, नाही धुवून कपड्याने पुसून घेऊ शकता। अशाच प्रकारे आपण सर्व बुंदी करून घेऊया। तुमचं जर बुंदीचं पीठ जे आहे ते जास्त घट्ट झालं तर ती बुंदी जी आहे ती लांब होते आणि पातळ झालं तर ती चपटी होते। एकसारखं पीठ व्यवस्थित आलं तरच आपली बुंदी गोल होते। या सर्व टिप्स मी तुम्हाला बुंदीचे लाडू बनवते वेळेस सांगितलेलेच आहेत, तरी परत एकदा सांगते की तुम्ही पीठ व्यवस्थित भिजवलं पाहिजे। आणि तुम्ही बघू शकताय आपली बुंदी मस्त गोल झालेली आहे, किती सुंदर झालेली आहे हे पहा, आणि कलर पहा किती सुंदर आलेला आहे। आता आपण याचा पाक करून घेऊया, म्हणजे गुळाचा पाक करणार आहोत आपण चिक्कीसाठी। तर आता गॅसवर कढाई ठेवली आहे मी आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप थोडंसं वितळलं की आपण यामध्ये गूळ घालणार आहोत जो आपण घेतला होता तो। आणि 1 ते 2 चमचे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। पाणी आपल्याला बिलकुल जास्त घालायचं नाही, जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर आपली जो पाक आहे तो तयार व्हायला बराच वेळ लागतो। पाणी फक्त 1 ते 2 चमचे घालायचे आहे आपला गूळ जळू नये म्हणून। आणि याला व्यवस्थित मीडियम गॅसवर वितळून घ्यायचं आहे। आपला गूळ छान वितळलेला आहे, तुम्ही बघू शकताय। एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं टाकायचं, तर त्याची पूर्ण गोळी बनत असेल तर आपलं मिश्रण तयार आहे समजायचं आहे। तर मी आता एका प्लेटमध्ये पाणी घेते आणि त्यामध्ये चेक करणार आहे।
त्याची छान गोळी बनली पाहिजे। हे बघा, याची छान गोळी बनलेली आहे। तर आता आपण हे यामध्ये गॅस बंद करूया आणि यामध्ये आपली जी बुंदी आहे ती ॲड करूया। जर तुमचा पाक जास्त घट्ट झाला तर आपली जी चिक्की आहे ती खूप कडक होते, आणि जर कच्चा राहिला तर तो दाताला चिकटतो। त्यामुळे थोडं बरोबर झाला पाहिजे आपला पाक। व्यवस्थित मिक्स करायचे बुंदी टाकल्यानंतर। एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला जी बुंदी आहे ती त्या ताटामध्ये ॲड करायची आहे। तर हे मिश्रणमध्ये वेलची पावडर घालूया आपण, मिक्स करून घेऊया। ही प्रोसेस थोडी फास्ट करावी लागते, नाहीतर आपला जो पाक आहे तो घट्ट होतो। आणि तूप लावलेल्या ताटामध्ये मी हे काढून घेत आहे। आणि याला छान पसरून घ्यायचं आहे, आपल्याला चमच्याने पसरवायचं आहे कारण मिश्रण खूप गरम आहे। आणि एका वाटीने तुम्ही हे छान प्रेस करून एकसारखं करू शकता। वाटीच्या बुडाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याला छान वाटीच्या खालच्या साईडनी दाबून पसरवून घ्यायचं आहे। तर आपली चिक्की व्यवस्थित पसरवलेली आहे। आता ही थोडंसं थंड झालेलं आहे तर हाताने तुम्ही करू शकता। छान आकार देऊन घ्यायचा आहे याला। आणि आता ही थंड करण्यासाठी ठेवून देऊया एक 10 मिनटं। 10 मिनटात आपली जी चिक्की आहे ती छान थंड होते। 10 मिनटं झालेली आहेत, आपली चिक्की छान थंड झालेली आहे। आता आपण हिला कट करून घेऊया। आणखीन ही पूर्णपणे थंड झालेली नाही आहे, थोडीशी कोमटच आहे। जर ती पूर्ण थंड झाली तर आपल्याला जी चिक्की आहे ते कट करायला थोडा प्रेस करावं लागतं खूप, म्हणून मी आधीच थोडंसं कट करून घेते। खूप छान होती ही चिक्की। लाडूच्या ऐवजी तुम्ही ही चिक्की बनवून नक्की बघा। तुम्ही साखरेच्या गुळाच्या ऐवजी साखरेचा पण पाक करून अशी चिक्की बनवू शकता। 2 तारी पाक बनवायचा आहे आपल्याला साखरेचा। आणि आपली चिक्की एकदम तयार आहे। मी तुम्हाला एक काढून दाखवते पीस। हे बघा किती सुंदर झालेलं आहे ही चिक्की। तर नक्की करून बघा। यावर आपण थोडेसे काजू आणि बदामाचे सॉरी बदाम आणि पिस्त्याचे काप टाकूया, म्हणजे ती दिसायला खूप छान दिसतं। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तर नक्की करून बघा ही बुंदीची चिक्की। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। आणि तुम्ही वेळातल्या वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।